स्पर्मॅटोजेनेसिस. तर स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय? द प्रोसेस बाय विच स्पर्म्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम प्रायमोर्डियल जर्म सेल्स ऑफ द सेमिनिफेरस ट्यूबल्स ऑफ द टेस्टिस, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्पर्मॅटोजेनेसिस. आता हे जे काही स्पर्मॅटोजेनेसिस आहे, आपल्याला माहिती आहे की टेस्टिसचं फंक्शन काय, प्रोडक्शन ऑफ स्पर्म अँड प्रोडक्शन ऑफ मेल सेक्स हार्मोन, दॅट इज कॉल्ड ॲज अ टेस्टोस्टेरॉन. टेस्टिस इज मेडअप ऑफ 800 to 900 ट्युब्युलर स्ट्रक्चर्स विच आर कॉल्ड ॲज अ सेमिनिपेरिस्टिबुल्स. आणि ह्याचे काही सेमिनिपेरिस्टिबुल्स आहेत, दीज सेमिनिपेरिस्टिबुल्स आर इंटरनली लाईंड बाय दी जर्मिनल इपिथेलियम. ओके, इंटरनली. आता ह्याच्यामध्ये दिसेल की तुम्हाला, हिअर दिस इज अ टेस्टिस अँड दिस टेस्टिस कंटेन्स नियर अबाउट 900 सच सेमिनिपेरिस्टिबुल्स, यू कॅन सी हिअर. सो हिअर दिस इज अ टेस्टिस अँड टेस्टिस इज मेडअप ऑफ सच 900 ट्युब्युल्स, विच 800 to 900 ट्युब्युल्स विच आर कॉल्ड ॲज अ सेमिनिपेरिस्टिबुल्स. Now these are the seminiferous which are internally lined by basement membrane, and on the basement membrane internally there is a presence of the germinal epithelium. So on this basement membrane there is a presence of germinal epithelium. Now when the FSH reaches follicle stimulating hormone from the male pituitary gland reaches to the basement membrane or testis, in the testis there begins the process of production of sperm. आणि स्पर्म प्रोडक्शन करण्याच्या जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्पर्मॅटोजेनेसिस. फिमेलमध्ये जे होतं ओव्हरीमध्ये त्याला ऊजेनेसिस म्हणतात, आणि मेलच्या टेस्टिसमध्ये जे होतं त्याला आपण स्पर्मॅटोजेनेसिस म्हणतो. सो व्हॉट इज स्पर्मॅटोजेनेसिस? द प्रोसेस बाय विच स्पर्म्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम प्रायमोर्डियल जर्म सेल्स ऑफ द टेस्टिस ऑर सेमिनिपेरिस्टिबुल्स इज कॉल्ड ॲज द spermatogenesis. Haploid spermatozoa who are developed from the germ cell in the seminiferous tubules. Seminiferous tubules madhe germ cell pasun haploid sperms tayar honari tya process la kay mhanto apan, that is called as the spermatogenesis. The process starts with the mitotic division of the stem cells located close to the basement membrane. Okay, ata yachya madhe kay honar aahe, ji kay process aahe spermatogenesis ji, त्या प्रोसेसमध्ये सुरुवातीला जे होतं त्याला आपण म्हणतो मायटॉटिक डिव्हिजन, आणि नंतर जे होतं त्याला आपण मियॉटिक डिव्हिजन म्हणतो. सो पहिल्यांदा जे होतं दॅट इज अ मायटॉटिक डिव्हिजन, आणि नंतर जे होतं दॅट इज अ मियॉटिक डिव्हिजन. किंवा याच्यामध्ये असं पण म्हटलं जातं, देर इज अ फर्स्ट मियॉटिक डिव्हिजन अँड देन देर इज अ फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन अँड सेकंड डिव्हिजन इज अ मियॉटिक डिव्हिजन. ओके, तर हे नेमकं कसं होतं ते आपल्याला बघायचं. ओके, सो हियर यू विल सी दॅट जो बेसमेंट मेम्ब्रेन आहे, या बेसमेंट मेम्ब्रेन पासून काय होणार आहे, द बेसमेंट मेम्ब्रेन विच हॅज द जर्म सेल. आता ही जी काही जर्म सेल आहे, या जर्म सेलला ज्या वेळेला फॉलिकल स्टेबिलिटी हार्मोन मिळेल त्यावेळेला त्या जर्म सेलमध्ये जी काही ज्याच्यापासून स्पर्मॅटोजेनेसिस सुरू होणार आहे त्या पहिल्या पेशीला काय म्हटलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज द स्टेम सेल. आणि हे जी स्टेम सेल आहे, ही स्टेम सेल डिवाईड होते, आणि स्टेम सेल डिवाईड झाल्यानंतर एका स्टेम सेलपासून दोन पेशी तयार होतात, पैकी एका पेशीला परत स्टेम सेल म्हणायचं, जी तशीच राहते, आणि दुसरी जी पेशी तयार होते त्याला म्हणतो आपण स्पर्मॅटोगोनियम. तर काय होतं, पहिल्या डिव्हिजननंतर स्टेम सेलचं ज्या वेळेला पहिलं डिव्हिजन होतं बेसमेंट मेम्ब्रेनवरच्या, त्यावेळेला त्याच्यापासून दोन पेशी तयार होतात, त्यापैकी एका पेशीला ए म्हणायचं, दुसऱ्या पेशीला बी म्हणा. ए पेशी जी आहे त्याला स्टेम सेल म्हणायचं, की जी तशीच राहते, आणि बी पेशी जी आहे त्याला म्हणतो आपण स्पर्मॅटोगोनियम. आणि हा जो स्पर्मॅटोगोनियम आहे, ह्या स्पर्मॅटोगोनियमपासून शेवटी काय तयार होणार आहे, स्पर्म्स तयार होणार किंवा स्पर्मॅटोझोआ तयार होणार. आता इतर जी काही स्पर्मॅटोगोनियम जो आहे, या स्पर्मॅटोगोनियममध्ये आपण ह्युमन बिईंगचा जर विचार केला तर ह्या स्पर्मॅटोगोनियम हा डिप्लॉईड आहे, त्याच्यामध्ये एकूण क्रोमोसोमचा नंबर आहे 46. ओके, आता ज्या वेळेला हा स्पर्मॅटोगोनियम डिवाइड होतो, ती जी डिव्हिजन आहे त्याला आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड ॲज दॅट डिव्हिजन इज कॉल्ड ॲज द मायटॉटिक डिव्हिजन. त्याच्यापासून काय होणार, स्पर्मॅटोगोनियम डिवाइड्स इन टू द प्रायमरी स्पर्मॅटोसाइट अँड स्टेम सेल. ओके, स्टेम सेल गेली परत तिथे तशीच राहणार, नंतर डिवाइड होतात. ओके, इथं झाला प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. आता हा जो काही प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे त्याच्यामध्ये सुद्धा नंबर किती आहे क्रोमोसोमचा, 2 आहे. डिप्लॉइड सेट म्हणजे 46 क्रोमोसोम आहे. आता प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स डिवाइडेड इन टू 2 सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स. ओके,
आता हा जो काही प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे त्याच्यामध्ये एकूण दोन सेट आहेत क्रोमोसोमचे, म्हणजे 46 क्रोमोसोम आहेत. त्याचं ज्या वेळेला मायटॉटिक डिव्हिजन होतं, मायटॉटिक डिव्हिजन इथं झाल्याबरोबर त्याच्यापासून ज्या काही दोन सेल तयार होतात त्या दोन्ही जे सेल्स आहेत ह्या सुद्धा डिप्लॉइड आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा 46 क्रोमोसोम आहेत. सो हिअर देर इज अ 46 क्रोमोसोम, हिअर ऑल्सो देर इज अ 46 क्रोमोसोम. ओके, आता हे जे काही 46 क्रोमोसोम असलेल्या ज्या काही दोन सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आहेत त्याचं काय होणार आहे, परत दे विल डिवाइड बाय मियोसिस. आणि इथं काय होणार आहे, इथं जे 46 क्रोमोसोम असलेली जी काय सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आहे, ही सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आहे, याचं 46 डिवाइड होतं 23 आणि 23 दोन पेशी, याचं डिव्हिजन होतं 23 आणि 23 दोन पेशी, आणि अशा ज्या काही दोन पेशी तयार झाल्या एका सेकंडरी स्पर्मॅटोसाइट पासून त्या दोन्हीला काय म्हटलं जातं, स्पर्मॅटिड. म्हणजे एका प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पासून दोन सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार होतात की जे दोन्ही डिप्लॉइड आहेत, एका सेकंडरी स्पर्मॅटोसाइट पासून दोन स्पर्मॅटिड तयार होतात की जे हॅप्लॉइड आहे, इथली जी डिव्हिजन आहे याला मियोटिक डिव्हिजन म्हटलं जातं. ओके, सो बाय मियोटिक डिव्हिजन सेकंडरी स्पर्मॅटोसाइट प्रोड्युसेस टू हॅप्लॉइड स्पर्मॅटिड्स. ओके, आणि ह्या जो काही स्पर्मॅटिड आहे, दिस स्पर्मॅटिड विल बी कन्व्हर्टेड इन टू स्पर्म किंवा स्पर्मॅटोजुआ. हा स्पर्मॅटिडचं रूपांतर स्पर्म मध्ये होतं, या स्पर्मॅटिडचं रूपांतर हॅप्लॉइड स्पर्म मध्ये होतं, या स्पर्मॅटिडचं रूपांतर हॅप्लॉइड स्पर्म मध्ये होतं. ही जी काही प्रोसेस आहे, द कन्व्हर्जन ऑफ द सर्क्युलर स्पर्मॅटिड सेल इन टू द लॉन्ग अँड मोटाईल सेल, दॅट मोटाईल सेल इज कॉल्ड एज अ स्पर्मॅटोजुआ ऑर अ स्पर्म. असं एका प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पासून चार स्पर्म्स तयार होणार आहेत. ओके, एका प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पासून चार स्पर्म, आणि हे जे काही स्पर्म आहे मग त्या स्पर्म मध्ये तुम्हाला दिसेल की देर इज अ हेड, देर इज अ मिडल पीस, देर इज अ टेल. ओके, आणि ह्या हेड जो आहे त्या हेडच्या आतमध्ये वरती टॉप लाईन क्रोसोम आहे, आतमध्ये न्यूक्लियस आहे, हा मिडल पीस आहे, त्याच्यामध्ये आहे मायटोकॉन्ड्रिया, आणि हा शेवटी टेल आहे. सो दिस इज द ओनली मोटाईल सेल. माणसाच्या शरीरामध्ये एकमेव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपोआप जाणारी पेशी जी असेल तर त्याला आपण स्पर्म म्हणतो, बा दुसरी कुठलीही मोटाईल सेल नाही. ओके, सो दिस इज द स्पर्म, आणि ही जी काही स्पर्म प्रोसेस तयार होण्याची जी प्रोसेस आहे त्यालाच आपण काय म्हणतो, स्पर्मॅटोजेनेसिस. असं एका पुरुषाच्या शरीरामध्ये एका दिवसाला अंदाजे 20 ते 30 कोटी स्पर्म्स तयार होतात ॲडल्टमध्ये. ओके, सो आफ्टर प्युबरल एज डेली देर इज अ प्रोडक्शन ऑफ 20 to 30 क्रोर स्पर्म्स. ओके, सो दिस इज द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस. ओके, थँक्यू. आता आपण या फिगरमध्ये बघूया की टेस्टिस जो आहे त्या टेस्टिसच्या आतमध्ये आपल्याला माहिती आहे की सेमिनिफेरस ट्यूबल्स असतात, आणि त्याचं बाहेरचं जे काही कव्हरिंग आहे त्याला आपण ट्युनिका अल्बुजिनिया म्हणतो. ओके, तर हा जो काही टेस्टिस आहे त्या टेस्टिसच्या आतमध्ये कनेक्टिव्ह टिश्यू आहे, कनेक्टिव्ह टिश्यूच्या आतमध्ये लोब्युल्स आहेत, आणि ते लोब्युल्स जे आहेत तर ते लोब्युल्स किंवा आपण कंपार्टमेंट्स म्हणतो, तर त्या कंपार्टमेंट्समध्ये काय आहेत तर सेमिनिफेरस ट्यूबल्स आहेत. असे एका टेस्टिसमध्ये साधारणतः 800 ते 900 सेमिनिफेरस ट्यूबल्स असतात. आता आपण काय करूया, एक सेमिनिफेरस ट्यूबल जर एनलार्ज करून जर बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की आत्ता आपण ह्या फिगरमध्ये बघतो आहे की एक सेमिनिफेरस ट्यूबल आपण एनलार्ज केला तर त्याच्यामध्ये जे काही कॉलमनार अशा प्रकारचे जे काही सेल्स दिसतात, दीज कॉलमनार सेल्स आर कॉल्ड ॲज दी सर्टोली सेल्स. ओके, तर असं प्रत्येक सेमिनिफेरस ट्यूबलमध्ये सर्टोली सेल्स असतात, आणि ह्या ज्या काही सर्टोली सेल्स आहेत ह्या सर्टोली सेल्स काय करतात, जे काही न्यूली जनरेटेड किंवा नवीन तयार केलेले जे स्पर्म्स असतात त्या नवीन तयार केलेल्या स्पर्म्सचे नरिशमेंट करण्याचं काम कोणाचं, तर ह्या सर्टोली सेल्स आहेत. आता तुम्हाला दिसेल की हा जो काही बेसमेंट मेम्ब्रेन आहे सेमिनिफेरस ट्यूबलचा, त्याच्यावरती आत्ता जे आपण दाखवतो ते आहे जर्मायनल इपिथिलियम. ओके, तर हा जो काही जर्मायनल इपिथिलियम आहे ह्या जर्मायनल इपिथिलियमपासूनच काय होतं, तर त्याच्यापासूनच स्पर्मॅटोजेनेसिस होणार आहे. ओके, आता हे जे काही एक जो सेमिनिफेरस ट्यूबल एक्झाम्पल म्हणून आपण बघतो आहे, त्या एका सेमिनिफेरस ट्यूबलमध्ये आपल्याला माहिती आहे की जे काही सर्टोली सेल्स आहेत त्या सर्टोली सेल्समध्येच काय, सर्टोली सेलचं फंक्शन काय आहे तर नरिशमेंट ऑफ द सेल. आता हे जे काही जर्मायनल इपिथिलियम आहे त्या जर्मायनल इपिथिलियममधले ज्या पेशी आहेत ज्याला आपण प्रायमॉर्डियल जर्म सेल म्हणतो,
तर ती जी काही प्रायमरी जी सेल आहे, प्रायमोरियल जर्म सेल आहे, त्यालाच आपण स्टेम सेल म्हणतो आहे. आता ही स्टेम सेल पहिल्यांदा डिवाईड होणार आहे. त्या स्टेम सेल कसे डिप्लॉईड आहे, त्याच्यामध्ये 46 क्रोमोसोम किंवा 23 क्रोमोसोमचे दोन सेट आहेत. ती डिवाईड होणार आहे सेल ए आणि सेल बीमध्ये. सेल ए जी आहे ती डिप्लॉईड आहे, बी सेल डिप्लॉईड आहे. ए सेलचंच रूपांतर परत स्टेम सेलमध्ये केलं जातं आणि जी बी सेल आहे त्या बी सेलला आपण म्हणतो स्पर्मॅटोगोनियम. हा स्पर्मॅटोगोनियम परत काय होणार आहे, डिवाईड होणार आहे आणि या ठिकाणी जी काही डिव्हिजन आहे त्या डिव्हिजन इज कॉल्ड ॲज अ मायटॉटिक डिव्हिजन. ओके, तर हे पहिलं डिव्हिजन आहे स्पर्मॅटोगोनियमचं, तर त्याला आपण मायटॉटिक डिव्हिजन म्हणतो. आणि हे मायटॉस्टिक डिव्हिजन झाल्यामुळं काय होणार आहे, तर एका स्पर्मॅटोगोनियमपासून आपल्याला दोन डिप्लॉईड सेल्स तयार झालेला दिसतील. आत्ता जे डिव्हिजन होणार आहे तर ते डिव्हिजन होणार आहे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स, म्हणजे स्पर्मॅटोगोनियम डिवाईड झाला मायटॉटिकली की त्याच्यापासून दोन डिप्लॉईड प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तयार होतील. आता हे जे काही प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स आहेत तो डिप्लॉईड आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये 46 क्रोमोसोम आहेत. आणि हा जो काही प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे त्याचं काय होणार आहे, मेयॉसिस किंवा त्याचं मेयॉटिक डिव्हिजन होणार आहे. आणि ही जी आहे ती सेकंड सेल डिव्हिजन होणार आहे. तर हे जे काही प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट विल डिवाइड इनटू टू सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. अशा एका स्टेम सेलपासून एक स्पर्मॅटोगोनियम, एका स्पर्मॅटोगोनियमपासून दोन प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आणि दोन प्रायमरी स्पर्मॅटोसाइटपासून आपल्याला इथं चार सेकंडरी स्पर्मॅटोसाइट दिसतील. आता हे जे काही चार सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आहेत दीज आर हॅप्लॉइड सेल्स. आता हे जे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आहे ह्या सेकंडरी स्पर्मॅटोसाइटचंच रूपांतर कशामध्ये होणार आहे, स्पर्मॅटिडमध्ये होणार आहे. ओके, आता हा जो काही स्पर्मॅटिड आहे दिस स्पर्मॅटिड विल बी कन्वर्टेड इन टू मोटाईल सेल अँड दीज आर कॉल्ड ॲज द स्पर्म्स. ओके, हे इमॅच्युअर स्पर्म या ठिकाणी तयार होतील. ओके, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ अ मोटाईल सेल विथ हेड, मिडल पीस अँड टेल विच इज कॉल्ड ॲज अ स्पर्म फ्रॉम स्पर्मॅटिड इज कॉल्ड ॲज अ स्पर्मिओजेनेसिस. आता तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला प्रायमॉर्डियल जर्म सेलची स्टेम सेल, स्टेम सेल डिवाईड होते आणि एक दुसरी स्टेम तयार स्टेम सेल आणि एक स्पर्मॅटोगोनियम तयार होतो. हा स्पर्मॅटोगोनियमचं मायटॉटिक डिव्हिजन होतं प्रायमरी स्पर्मॅटोसाइटमध्ये, प्रायमरी स्पर्मॅटोसाइटचं मेयॉसिस होतं चार सेकंडरी स्पर्मॅटोसाइटमध्ये, सेकंडरी स्पर्मॅटोसाइटचं रूपांतर होतं स्पर्मॅटिडमध्ये आणि स्पर्मॅटिडचं रूपांतर स्पर्मिओजेनेसिस नंतर मोटाईल सेलमध्ये होतं. त्या मोटाईल सेलला आपण म्हणतो स्पर्म्स, यालाच म्हणतात स्पर्मॅटोजेनेसिस.